हॅलो एव्हरीवन, कशा आहात? सर्व मजेत ना? मी पण एकदम मजेत आहे. तर आज काही दिवसभर ब्लॉग शूट केला मी, कारण आज होता रविवार. फक्त आम्ही आराम केला आणि फक्त झोपलो आज. बस सकाळी दहा वाजता उठलो, पजावलं, मग तू थकली, मग तू रडली, मग झोपली, पजावलं. एवढी हिंमत, एवढी हिंमत. तू माझी बॉडी आहे, बॉडी आहे काही, फॅमिली पॅक आहे काही. जी त्या 90 त्या आरजे सुमित माहित आहे तुम्हाला, रेडिओ जॉकीवाले, त्यांनी 90 दिवसात पूर्ण चेंज केलं स्वतःला. आणि तुम्ही पहा किती झालं तरी तेच आहे यांचे. तर आम्ही आलो होतो रील काढायसाठी, सगळंजण तयार आहे. आले काय मंडळी? आले आपलं रील शूट करायची आहे. सिम्पलच करा. हा राऊंड मध्ये, छोटा राऊंड करा, म्हणजे मला शूट, म्हणजे उभ्या ह्याच्या मध्ये रील मध्ये शूट करता आला पाहिजे. करा चालू करा, उभा घ्या. थ्री टू वन स्टार्ट. ओके हॅलो. आम्ही निघालो होतो बाहेर रील काढायसाठी. तुम्हाला माहित आहे मी नवरात्र म्हणजे गरब्याची रील काढून नेली, काहीतरी वेगळं करावं म्हटलं. एक तर लोक थांबले, आले वापस आली तर गौन वाली बाई. आम्हाला वाटलं म्हणजे कौन अशी पागलसारखी बाई करून राहिली, कौन अशी गोलगोल फिरून राहिली बा. आम्ही आता गाडगेनगरले होतो. आता आम्ही गाडगेनगरवरून चाललो, अजून पुढे चाललो आपण. आता गाडगेनगरवरून मंदिराकडे जाऊ, आता तिकडे पंचवटी तिथे जाऊ आता. आहे ना, चला. हा जो शूट आहे पंचवटीच्या वरचा जो पूल आहे ना तिथला आहे, कारण तिथे उजेड खूप चांगला येत होता आणि छान निघत होतं फुटेज. मग तिथे केला, येणारे जाणारे पाहत होते, थांबत होते, मजा येऊन राहिली होती. नंतर हा जो व्हिडिओ आहे हा इरविन चौक हॉटेल श्रीपादजवळ तिथे पेट्रोल पंप आहे तिथे घेतला, कारण लाईटचा खूप इफेक्ट पडत होता. नाही तर खूप असं अंधार अंधार येत होता आणि शेवटी खूप जण थांबून राहिले होते. आम्ही आलो व्हिडिओ काळात काळात हॉटेल श्रीपाद. पहिले घेतला पुला, पहिले घेतला गाडगेनगर, मग घेतला पुलावर, आता इथला हॉटेल श्रीपादजवळ पेट्रोल पंपाजवळ. आता आईचे पप्पा गेले पेट्रोल पी, इथलं काहीतरी वेगळं करा. काय मागच्या वेळेस व्हिडिओची खूप छान झाला, पण तो घरात केला होता. आता थोडंसं बाहेर काहीतरी नवीन करायचं असं म्हणजे डोक्यात आलं आहे. तर आता बघू काय त्याचं. म्हणजे एक नवरात्र म्हटलं, एक गरबा म्हटलं, म्हणजे स्त्रियांचा आहे 9 दिवस तर मस्त मज्जाच असते स्त्रियांची. मग ते तुम्ही मग गल्लोगल्ली आपलं चाळी बिळीमध्ये. नमस्कार 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 नमस्कार. हो गाऊन आली बाई, हळूहळू पाहायला लागला. हा मी ब्लॉग बनून आली रामपुरी. काय आम्ही फोटो काढा, फोटो काढा. नंबरात फिरून काढला काय आणि हा जो शूट आहे मम्मीच्या घराजवळ पूल आहे, माहित आहे तुम्हाला, राजकमलला लागतो तो.
तर तिथे शूट केला. इथे बघा कसं थोडंसं शूट कसा झाला, इथे थोडंसं अंधार अंधार आलं पण छान शूट झाला इथे. पण व्हिडिओ काढता काढता आम्ही कुठं आलो माहिती आहे का, नवा तेवर आलो. आता आम्हाला एक केस स्टॉप करायचा आहे. आता कुठं करावं काय करावं काही समजून नाही राहिलं. आणि जिथं करायचं आहे तिथं लाईट्स नाही आहे. आता आम्ही इथं तुझं तेही मी गाऊनवर आहे बरं. मी खूप अमरावती मी आज रात्री गाऊनवरच फिरून राहिली. आहे ना माई कमाल, लईच कमाल. गाऊनवाली बाई प्युअर गाऊनवाली बाईच झाली नाही का. चला आता पाहू आता कुठं काय होणार आहे. आता काय नाही, आता निघालो तो आहे आम्ही या नवतेच्या रोडवर. आता साईनगरला पोचू आपण का, साईनगरला पोचू कारण आपण क्रोमा जवळ आलो. लाईट्सच प्रॉब्लेम आहे कसं, ते काही ना काही येतील पाहिजे, लाईट्स पाहिजे ना थोडे ना फार. बैठक मध्ये आलो, बैठक मध्ये बैठक तर कसं जाईल तुला सरळ येत नाही. ते पेत नाही, त्याने खऱ्याचा शौक नाही, त्याने सिगारेटचा शौक नाही, त्याने दारूचा शौक नाही. तरी एकजण माहिती आहे का काय म्हणे, दादा म्हणे व्हिडिओ बनवताना म्हणे इथं जमा केलेला खर्रा थुकत जा म्हणे. अरे राजा म्हणतं ते खात नाही, निर्व्यसनी माणूस आहे म्हणून तर मी लग्न केलं. त्याने ह्या माणसाशी कोणी लग्न करणार होतं का. मग निर्व्यसनी आहे म्हणूनच. पण आता असो जे झालं ते झालं, आता काय करणार आता काहीच करू शकत नाही. आता 9 वर्ष झाले. हां कुठं यांची गाडी आहे. समोर चला, समोर चला गाडी. गाडी थांबवली आम्ही, गाडी चालली सर. आम्हाला वाटत मागे कार आहे ना. आम्ही तुम्हाला पाहिलं गाऊनवाली पाहिजे. मागे पण गाडी होती ना पाहिली. आम्ही रील्स काढून आलो तर म्हणून असं दर्जा गाऊनच आले काय. आम्ही गेलो होतो साईनगर रोडवर, तिथे एवढी गर्दी होती. आणि मग तिथे सगळं थांबले, सगळे कौतुक करत होते, फोटो वगैरे काढत होते. आम्ही तिथे काही शूट नाही केलं. आम्ही आला तर फोटे कॉले फोटे नाही वेलकम पॉइंटर आली ना, चल घरी. हा जो शूट आहे हा बायपास वरचा आहे, बायपास रोड वरचा. आणि हा जो शूट आहे हा भर पंचवटी चौकातला आहे. आमच्या इथे गाडगिऱ्याला जो पंचवटी चौक आहे तिथला हा शूट आहे. तर असा झाला माझा आजचा शूट. तर असा शूट केला आम्ही गरब्याचा व्हिडिओ. तर बघा रात्रीचे 11:30 वाजून राहिले होते. कसा वाटला माझा हा ब्लॉग मला नक्की सांगा. भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय बाय.